This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Shahin Group of Institutions, Acharya PU College, KVN University, BNR PU College, Yusan Fabrics Clothes Store, Shweta Dentistry, and by Orbis International School. आज हम सभी लोग हीरापुर में इकट्ठा हुए एक स्ट्राइक करने के लिए. मेन मुद्दा क्या है, आज इधर हमारे एरिया में एक बहुत बुजुर्ग 75 बूढ़ी माँ 75 to 80 ईयर्स ओल्ड बूढ़ी औरत हमारे माता जी बैठे थे इधर. उनको एक सीमेंट का क्या रेती का लॉरी जा रहा था, उससे टायर फोड़ के पत्थर से उनके सिर के पास लगा. अल्लाह का शुक्र है वो इधर लगा और आँख को लगा था और सिर को लगा तो बहुत अलग बात था. शुक्र है कुछ भी नहीं हुआ. मगर हमारा मेन मुद्दा क्या है, आज का बात नहीं है, एक 10-15 साल से ये रोड ऐसा ही है. हीरापुर गांव छोड़ के ग्राम पंचायत छोड़ के अभी कॉर्पोरेशन में जाके 15-10 साल हो गया. आपको गड़ा साहब के घर को जाने का रास्ता भी यही है अगर सीधे माने में देखा जाए. हाँ पर क्या कहेंगे आप? नहीं मैं उस इधर देखो, हम तो ये पॉलिटिक्स करना नहीं है, यहाँ लाइफ के बारे में बात है. आज आप देखना था उनको, मैं दिखाता हूँ, आप जाके देखिए. यहाँ पे लगा है, आप देखो, एक इंच एक सेंटीमीटर ऊपर नीचे हुआ तो क्या परिस्थिति था. वो सब पर्सनल इशू है, आई डोंट वांट टू गेट इनटू दैट. हमारा क्या है, मेन मुद्दा डेवलपमेंट होना चाहिए. अप्पू गोड़ा जी प्लीज हमारे एरिया को देखिए आप भी, और एक बार MLA बने, हमें क्या प्रॉब्लम नहीं है, डेवलप करो बस. आप डेवलप हो रहे, आपका गाड़ी डेवलप हो रहे, रोज रोज आपके साथ रहने वाले डेवलप हो रहे, सब हो रहा है. हमारा एरिया भी थोड़ा डेवलप करो, खुश है हम तो. आपके माध्यम से मैं रिक्वेस्ट करता हूँ, प्लीज ये पहुँचे न्यूज़, उनको पहुँचाइए, गवर्नमेंट ऑफिसर्स को पहुँचाइए. हीरापुर ये जो गुलबर्गा में जो शहर है, उधर जो अभी फिलहाल अभी थोड़ी देर पहले एक आधे घंटे में पहले एक ट्रक ने एक लेडीज़ को, जो उनका एज अराउंड 60-65 एज का है, उनको इधर सर पे इधर लग गया मार, और बोले तो एक लेडीज़ को पाँव को लग गया मार. तो फिर कोई देखने वाला नहीं है, क्यों बोले तो अपना रोड का जो है ना स्थिति बहुत ख़राब है. और बोले तो इधर क्या है, बोले तो एक प्रॉपरली रोड का कोई प्रॉब्लम, रोड का कोई सोल्यूशन करने वाला नहीं है, क्यों बोले तो 4 साल से जो है ना उधर ब्रिज चल रहा है, कोई देखने वाला नहीं है, खाली बोलते हैं कि कर रहा हूँ. 4 साल से कोई आके देख रहा नहीं, कर रहा नहीं. उसके ऊपर भी ये जो नाली वगैरह बना रहे हैं वो क्या पूरा सीधा जा रहा है, आ रहा है पानी, मगर घरों में पानी घुस रहा है. बारिश है तो क्या पूरा इतना पैर से ऊपर जाता है कचरा. अभी जो अभी फिलहाल जो हकीकत में आधे घंटे में पहला जो हकीकत में जो हुआ है घटना, वो अभी ये ना हमारे आंटी ने देखा है, उन्होंने बोलते ಇದು ಹೀರಾಪುರ್ ಮೇನ್ ರಸ್ತೆ ರೀ. ಇಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಲಾರಿಗಳು ತಿರುಗಾಡ್ತಾವ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಭಾಳ ಜಾಮ್ ಆಗ್ತದ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಇಬ್ರು ವಯಸ್ಸಾದವರು ಅಜ್ಜಿ ಕೂತಿದ್ರು, ಅವರು ಸುಮ್ ಮಾತಾಡ್ಕೊತಾ ಕೂತಿದ್ರು. ಲಾರಿ ಟೈರ್ ಬಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಅದು ಕಲ್ಲೆಲ್ಲ ಸಿಡ್ದದ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕಣ್ಣಿಗೆ ಚುಚ್ಚಿದವ್ರಿ, ಕೈಗೆ ಚುಚ್ಚವೆ, ಒಬ್ರು ಅಜ್ಜಿಗೆ ಕಾಲಿಗೆ ಹತ್ತಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವರು ವಯಸ್ಸು ಕೂಡ 75 ವರ್ಷ ಇದಾವ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಕರೆಸಿ ದವಾಖಾನೆಗೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಯ್ದ್ರು, ಅಲ್ಲಿನ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಕೇರ್ ಮಾಡಿಲ್ಲರಿ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಇವ್ರು ನಮ್ಮ ಊರನವರೇ ಒಯ್ದು ಲಾರಿಗಳು ವೆಹಿಕಲ್ ಭಾಳ ತಿರುಗಾಡ್ತಾವ್ರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಏನು ಒಂದು ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ತಾರ ಅಂತ ಕೇಳಕತ್ತಿದ್ರು ಅಷ್ಟೇ. ಈ ಹೀರಾಪುರ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆ ಏನು ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 38 ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇದು ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಹೋಗಿದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು 40-50 ಏನು ವೇರೋಸ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಫುಡ್ ಗ್ರೇನ್ಸ್ ಲಾರಿಗಳಿವೆ, ಆಹಾರ ತುಂಬಿಕೊಂಡು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಉಸುಕು ತುಂಬಿದ ಲಾರಿಗಳು, ಮತ್ತು ಜೇವರ್ಗಿ ಅಫಜಲ್ಪುರ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಭಾರಿ ವಾಹನಗಳು ಕೂಡ ಇದೇ ಮುಖವಾಗಿ ಈ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆ ಮುಖಾಂತರ ಹೋಗೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕೆಟ್ಟೋಗಿದೆ. ಆದರೆ ಅಪ್ಪುಗೌಡರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡಿಲ್ಲ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ, ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿರಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ, ಈ ಭಾಗದ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡಿರಿ ಸಾಹೇಬ್ರೆ. ನೀವು ಒಂದು ವೇಳೆ ಗಪ್ಪು ಕೂತ್ರ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಮುಂದೆ ಜನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಅದು ದಯವಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಅಂತ. ನೀವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ರಾಜಕೀಯ ಅನುಭವ ನೀವು ಅನುಭವಿಸಿದ್ರಿ, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಅನುಭವಿಸಿದಾರೆ, ನಿಮ್ಮ ತಾಯಿಯವ್ರನ್ನ ಅನುಭವಿಸಿದಾರೆ, ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನಿಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಯಾರ ಜನ ಇವತ್ತಿನ ಜನರಿಗೆ
ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಮತ್ತು ಜನರಿಗೆ ಏನು ಅನಾನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಲತ್ತೀನಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರಿಗೆ ಅಪ್ಪುಗೌಡರಿಗೆ ನಾನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಇಸ್ ಸ್ಪಾನ್ಸರ್ಡ್ ಬೈ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜುವೆಲರ್ಸ್, ಶಾಹಿನ್ ಗ್ರೂಪ್ ಆಫ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್, ಆಚಾರ್ಯ ಪಿಯು ಕಾಲೇಜ್, ಕೆವಿಎನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ, ಬಿಎನ್ಆರ್ ಪಿಯು ಕಾಲೇಜ್, ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಫ್ಯಾಬ್ರಿಕ್ಸ್ ಕ್ಲೋತ್ ಸ್ಟೋರ್, ಶ್ವೇತಾ ಡೆಂಟಿಸ್ಟ್ರಿ ಆ್ಯಂಡ್ ಬೈ ಆರ್ಬಿಸ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ಕೂಲ್.